जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात। आयआयटी, एनआयटी, आयसर, एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक। ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा। खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्राम। 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई, एनईईटी, सीईटी परीक्षांची संपूर्ण तयारी। राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। आजच संपर्क करा। केअर संस्था आणि आरजे शंकरा झुंझुनवाला हॉस्पिटल यांनी पत्रकार परिषद घेऊन मोतीबिंदू मुक्त सिंधुदुर्ग अभियानाची घोषणा केली होती। या अभियानास पहिला प्रतिसाद कणकवली तालुक्यातील छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स क्लब लोरे नंबर 1 यांनी दिला आणि स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून लोरे नंबर 1 येथील सतीचा माळ येथील राणे यांच्या निवासस्थानी डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले। डोळे तपासणी शिबिराच्या संयोजनासाठी डॉक्टर तुळशीराम रावराणे, चंदू राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये शिबिराची जनजागृती केली। शिबिर कार्यक्रम प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी आरजे शंकरा झुंझुनवाला हॉस्पिटलने हॉस्पिटलचे कॅम्प प्रमुख पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली एकूण 4 नर्स आणि 1 नेत्रतज्ज्ञ ऑप्टिमिस्ट यांची टीम आणि कमिटेड ॲक्शन फॉर रिलीफ अँड एज्युकेशनचे अध्यक्ष शरद सावंत आणि त्यांचे सहकारी रामचंद्र राणे यांनी संयोजन केले। कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभी निलेश राणे यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देऊन आयोजकांनी केअर संस्थेचे अध्यक्ष शरद सावंत व शंकर हॉस्पिटलचे पाटील सर यांचा शाल व श्रीफळ प्रदान करून सन्मान केला। यावेळी शरद सावंत यांनी आपल्या छोटेखानी भाषणात मोतीबिंदू मुक्त सिंधुदुर्ग अभियानाची सुरुवात छत्रपती स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोऱ्यातून होते आहे ही आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे। स्वतःचा वाढदिवस अशा प्रकारे सामाजिक चळवळीने करणे हे सुद्धा कौतुकास्पद आहे असे उगवरव उद्गार काढले। शंकर हॉस्पिटलचे पाटील सरांनी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या सुविधा आणि ऑपरेशनमध्ये घेण्यात येणारी काळजी आणि देशात एकूण 14 हॉस्पिटल आणि त्यातून होणाऱ्या मोफत ऑपरेशनची माहिती दिली। त्याचबरोबर आपण जेव्हा प्रत्यक्षात ऑपरेशनसाठी तिथे याल त्यावेळी तुम्हाला एका उच्च प्रतीच्या हॉस्पिटलमध्ये सेवा घेण्याचा आनंद मिळेल याची ग्वाही दिली। शिबिरस्थळाला हॉस्पिटलचे स्वरूप प्राप्त झाले होते। डोळे तपासणीला उत्तम प्रतिसाद लाभला आणि 108 व्यक्तींचे डोळे तपासण्यात आले। यामध्ये एकूण 45 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे वैद्यकीय टीमने जाहीर केले। छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स क्लबने सर्व लोकांसाठी चोख व्यवस्था केली होती। लोकांच्या सोयीनुसार तुलसी विवाहाच्या नंतर ऑपरेशन करण्याची विनंती चंदू राणे आणि इतर ग्रामस्थांनी मिळून केली त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन पुढील कार्यवाही करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नऊचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ .com।